नवी मुंबई से मुंबई सीएसटी जाने वालों के लिए अच्छी खबर है। सरकार ने अगले महीने से नवी मुंबई के नेरूल, बेलापुर और जेएनपीटी से वाटर टैक्सी चलाने का निर्णय लिया है। वाटर टैक्सी से मुंबई से नवी मुंबई के बीच का सफर महज 30 मिनट में ही पूरा हो सकेगा। इससे जहां सड़कों पर वाहनों का प्रदूषण घटेगा, वहीं ट्रैफिक जाम से भी राहत मिलेगी। नवी मुंबईकरों ने जल परिवहन शुरू करने के इस निर्णय का स्वागत किया है। देखिए स्पेशल रिपोर्ट। अब ये एक सपना है, ये बहुत डिफिकल्ट सपना है, पर मैं तो देखता हूँ, सपने देखना और पूरे करना ये भी एक टास्क होती है। तो ये मल्टी मॉडल में पानी का भी ट्रांसपोर्ट आएगा, वाटर टैक्सी चलेगी और लोग बैठकर प्रवास करेंगे। मुंबई नवी मुंबई के बीच अब चलेगी वाटर टैक्सी। अब लोकल ट्रेन और बस की बजाय वाटर टैक्सी से होगा सफर। अब ट्रैफिक जाम और प्रदूषण से मुक्त होगा प्रवास। जी हाँ, सरकार ने नवी मुंबई से मुंबई के बीच वाटर टैक्सी चलाने की तैयारी कर ली है। यह वाटर टैक्सी मुंबई से नवी मुंबई के बीच नेरूल, बेलापुर, वासी और जेएनपीटी तक चलाई जाएगी। जल परिवहन शुरू होने से जहां सड़कों पर बस, टैक्सी और निजी वाहनों की भीड़ कम होगी, वहीं ट्रैफिक जाम और प्रदूषण से भी राहत मिलेगी। वाटर टैक्सी से मुंबई से नवी मुंबई के बीच का सफर महज 30 मिनट में पूरा किया जा सकेगा, जिसमें एक घंटे से ज्यादा वक्त लगता है। इसे लेकर नवी मुंबईकर उत्साहित हैं और सरकार के इस निर्णय को पर्यावरण सेवी पहल मान रहे हैं। अपने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी साहेबाने अनेक रोड चांगले केलेले आहेत, पण त्याच्यामधून प्रदूषणात वाढ होते, अनेक झाडं तोडली जात आहेत, अनेक झाडांचे मुळापासून उखडले गेले झालेत, त्यामुळे आजूबाजूचीही झाडं पडत आहेत, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे या रोडमुळं। तर हे जल टॅक्सी जी आहे, ह्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचं पोल्युशन क्रिएट नाही होणार आहे, कुठल्याच प्रकारचं झाडाचं तोडफोड होणार नाही आहे, आणि जे काही आज अनेक अवैध प्रकारचे जे तोडफोड होती किंवा सरकारचंही लाखो रुपयाचं जे पैसे जातात जमिनी घेण्यासाठी, हे जल टॅक्सीमुळं आहे त्या पाण्याचाच आपल्याला वापर करून पूर्ण ह्याच्यामध्ये पोल्युशन फ्री आपल्या सर्वांना वाहतुकीची आणि येणारी जी आपली पिढी आहे त्यांच्यासाठी चांगला काहीतरी उपक्रम महानगरपालिकेने आपल्या समोर आणलेला आहे। टॅक्सी योजना जी आता नवी मुंबईमध्ये राबवणार आहे ती खरंच खूप छान आहे। महाराष्ट्राला, मुंबईला आपला जो विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे, समुद्र लाभलेला आहे, तर त्याचा आपण छान उपयोग करून घेणार आहोत। प्रदूषण जे होतं ते टाळलं जाणार आहे। पेट्रोलचे भाव एवढे गगनाला भिडत आहे, तर आपण त्याच्यावर सुद्धा एक पर्यायी तोडगा म्हणून हे टॅक्सी आहे असं आपण समजू शकतो त्याला। प्रथम मी वॉटर टॅक्सीचं जी निर्मिती केलेली आहे त्याबद्दल मी नवी मुंबई महानगरपालिका आणि वॉटर टॅक्सी संघटना यांचं मी खूप आभार मानतो, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला आणि वाहतुकीवरती त्याचा बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो, वाहतुकीची कोंडी काही अंशी कमी होऊ शकते। पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आज वाहनांचे धूर, धुळीची जे प्रदूषण होत होतं त्याच्यापासूनही काही अंशी फरक पडेल असं वाटतं, आणि सर्वसामान्य माणसांना, नागरिकांना हे परवडणारं असावं ही आमची मागणी आहे। सर्वात प्रथम मी नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानते की त्यांनी अतिशय उत्तम अशी सोय आपल्या करदात्या नागरिकांना दिलेली आहे। ह्याच्यामुळे काय होईल, प्रवासाचा वेळ आपल्याला वाचेल, गर्दीचा अपव्यय टाळता येईल, प्रदूषण टाळता येईल आणि अतिशय सुकर मार्ग आपण मुंबईला सहरूप असं पोचू शकतो आणि सहकुटुंब त्याचा आनंदसुद्धा घेऊ शकतो आणि छान पर्याय आहे। फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने जे आकार आहेत ते कमी आणि सगळ्यांना समजतील आणि सगळ्यांना त्यांचा वापर होईल अशा पद्धतीने दिला तर फार बरं होईल। गौरतलब आहे की केंद्र सरकार सागरमाला परियोजना के तहत जल परिवहन प्रारंभ कर रही है। जाहिर है इससे लोकल ट्रेन और बसों की भीड़ से तंग लोगों का आकर्षण वाटर टैक्सी की ओर बढ़ेगा। हर कोई सुखकर और जल्द प्रवास के लिए वाटर टैक्सी चुनेगा, लेकिन इसके लिए वाटर टैक्सी का किराया सामान्य लोगों की पहुंच में होना जरूरी है। यदि ऐसा होगा तभी जल परिवहन को सही मायने में प्रोत्साहन मिलेगा, वरना यह पैसे वालों का साधन बनकर रह सकता है। देखना होगा कि सरकार इसके किराए को लेकर क्या फैसला करती है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें।